शहरांच्या आताच्या सरितस ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. त्यात आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठात दर्शन घेतलं. ते दर्शन झाले पण तिथे आम्हाला पाय दसे शूट करता आलं नाही. आता आम्ही स्वामीच्या मठात आलो तर आता दर्शन घेऊ, त्यानंतर आम्ही घरी जाऊ. पळसदरी हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण मठाजवळ पोचलो आहोत. श्री क्षेत्र पळसदरी स्वामीजींच्या पदकमळाने ही अर्थातच पुण्य झालेली पुण्यनगरी आहे. तर चला आता आपण मठात जाऊया स्वामीजींचे दर्शनाला. तर या ठिकाणी स्वामीजींची पूजेचे सगळं साहित्य या ठिकाणी मिळेल. तुम्ही पाहू शकता स्वामी समर्थांचे दर्शन कसे घ्यायचे ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवते. आजचा स्वामीजी समर्थांचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला दर्शन कसे घ्यायचे हे कळेल. ज्याने स्वामी समर्थांचं मठ बांधलं आहे त्या तीर्थगुरु दादा दरेकरांची समाधी आहे. त्यांना आपण नमस्कार करूया आणि मग पुढे जाऊया. त्याच समोर स्वामीजींची सुंदर अशी उत्सव मूर्ती आहे, तर दर्शन घेऊया. ही मूर्ती औदुंबराच्या झाडाखाली बसवलेली आहे, त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर पुढे गाभाऱ्याकडे जाण्याचा मार्ग आहे. 11 प्रदक्षिणा घालून झाले तर आता आपण पुढे गाभाऱ्याकडे जाऊ. खूप दिवसापासून मनात अशी इच्छा होती प्रसिद्ध पळसदरी स्वामी समर्थांचे दर्शन व्हावे. अखेर ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि आता मी स्वामी समर्थांच्या मठाच्या आत आहे. खूप मोठा मठ आहे, मोकळी जागा आहे, लोकंसुद्धा बसलेली आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सत्यनारायणची पूजासुद्धा बघायला मिळते. तर हे बघा, सत्यनारायणची पूजासुद्धा मांडलेली आहे. तर आता मी चालले आहे आतमध्ये स्वामीजींचे दर्शन घेण्यासाठी. तर आता समोर आपल्याला स्वामी समर्थांचा फोटो पाहायला मिळतो, त्याचसोबत दादा दरेकर यांचं फोटोसुद्धा आहे त्यांच्यासोबत. तर आता आपण नमस्कार घेऊया त्यांचे आणि नंतर आपण स्वामी दर्शनाला जाऊ. असं म्हणतात की साक्षात स्वामी समर्थ समर्थाने पळसदरी या ठिकाणी 22 दिवस वास्तव्य केले होते, त्यामुळे ही जागा किती पवित्र झाली असेल याचा अंदाज सर्वस्व स्वामी भक्तच लावू शकतात. खरंच. तर आता आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया. त्यांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर स्वामीजींची अशी सुंदर उभी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तर आपण त्यांचे दर्शन घेऊया. ते दर्शन घेऊन झाल्यानंतर त्याच बाजूला श्री स्वामी समर्थांचं शेजघर आहे. खूप पवित्र अशी जागा आहे ही. या पळगावर स्वामीजींची मूर्ती व फोटो आहे. इथला दर्शन घेऊन झाल्यानंतर पुढे आपल्याला अजून एक स्वामीजींची मोठी मूर्ती बघायला मिळणार आहे. खाली तळघर आहे, तिथे अजून एक छान अशी मूर्ती स्वामीजींची आहे. या ठिकाणी ध्यान नामस्मरण केलं जातं आणि खूप अशी शांतता आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. आणि अगदी अंधार आहे या ठिकाणी, अगदी शांततेने बसायचं. दर्शन घेताना खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला महाप्रसादाचा लाभ घेता आला नाही. महाप्रसाद संपला. मठाचे दर्शन घेतल्यानंतर खूप लेट झालं होतं आम्ही अगोदरच आणि खूप आम्हाला भूक लागलेली. कर्जत हवेच्या मार्गाने आम्ही चाललो होतो हॉटेलच्या शोधात. अचानक आमच्यासमोर अट्रॅक्ट करण्यासारखं हॉटेल पाहायला भेटलं आम्हाला. अगदी वाड्यासारखं हॉटेल होतं, घरंदाज म्हणजे शुद्ध शाकाहारी ढाबा. आणि असं हॉटेल मी पहिल्यांदा पाहते. कोल्हापूरला असे वाडे पाहायला मिळतात आणि सेम तसंच हॉटेल आम्हाला पाहायला भेटलं, अगदी वाड्यासारखं. त्याच बाजूला पुढारी पान शॉप आहे. वेगवेगळ्या फ्लेवरचे पान या ठिकाणी मिळतं. आम्ही चॉकलेट फ्लेवरचं पान टेस्ट केलं आणि बिना सुपारी बिना तंबाखूशिवाय या ठिकाणी पान मिळतं. तर आता आपण प्रवेश करूया हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर 15 ऑगस्ट असल्यामुळे हॉटेल पूर्णपणे डेकोरेशन केलं होतं. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध ॲक्टर मिलिंद फुले साहेब यांचं स्टॅच्यू या ठिकाणी बसवण्यात आलं होतं. खूप मस्त स्टॅच्यू होतं बघायला. त्यांच्याकडे असं पाहावंसं वाटत होतं, कारण की त्यांच्या जुन्या आठवणी, त्यांचे डायलॉग, कारण की आपले महाराष्ट्राचे मिलिंद फुले हे
फेमस होते, त्यामुळे त्यांना सारखं सारखं पाहावंसं वाटलं. नीलू फुलेंचा ते स्टॅच्यू बघितला? नीलू फुलेंचा स्टॅच्यू बघितला का? अरे खाली आहे ना. आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो. त्या हॉटेलचं नाव माहिती आहे का? हॉटेलचं नाव माहिती आहे का कोणाला? पण एकदम हटके नाव आहे हॉटेलचं. आणि एकदम शुद्ध शाकाहारी आणि वाड्यासारखं हॉटेल आहे. खूप मस्त काही व्हिडिओ शूट केले. खाऊन दाखव ना टेस्ट कशी आहे. टेस्ट मस्त आहे. लहान आहे की बकरी आहे? एक बस झाली तुझी तर तुला. पनीर मसाला, बटर नान आणि कोणती भाजी आहे? कोल्हापुरी. आता आम्ही जेवायला सुरुवात करतो. तुम्ही पण या जेवायला. कळसदरी या ठिकाणी स्वामींचं मठ आहे. मस्त मठ आहे आणि दर्शन पण खूप आमचे छान झालेत. बघण्यासारखं मठ आहे. खरंच तुम्ही वेळात वेळ त्या मठामध्ये या स्वामींचे दर्शन घ्या. खूप मस्त मन प्रसन्न झालं. आणि आता पुढचं दर्शन आरतीला जायचं. खूप वेळ झालं कारण की आज 15 ऑगस्ट श्रावण महिना आणि गुरुवार असल्यामुळे खूप लोक आलेली दर्शनासाठी. पहिलं दर्शन एकविरा आईचं होतं. ते पण खूप छान झालं. 3 दर्शन मस्त झाले. आता शेवटचं दर्शन आमचं स्वामीजींचं होतं. स्वामीजींचं दर्शन मस्त झालं. आता वाजले किती? 4:30. आता आम्ही जेवढा आणि घरी जाणार. मस्त वाटलं. दिवसभर आम्ही मस्त गाडीमध्ये फिरतो आहे आणि नवीन गाडीमध्ये, अक्षयच्या नवीन गाडीमध्ये आम्ही फिरतो आहे आणि वेळेवरती आम्हाला पोचवलं अक्षयने. खरंच असं वेळ काढत जा अक्षय, आमच्यासाठी वेळ काढत जा. तर आता ब्लॉग इथे रेट करते आणि जर तुम्हाला मठचं माहिती नसेल तर या. खरंच त्या ठिकाणी मठामध्ये स्वामीजी येऊन गेलेले आहेत. असं ब्लॉग तुम्हाला ब्लॉगमध्ये कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आठवण नका कमेंट स्वामी समर्थ असं कमेंट करा. तर आता ब्लॉग इथे सेंड करते.